आता नगरसेवक निवडून येतील, डिपॉझिट आमचा जप्त होणार नाही, आम्ही समोरच्यांचं डिपॉझिट जप्त करू, म्हणजे ह्या तयारीने आम्ही लागलो. म्हणून यापूर्वी एवढ्या लवकर आम्ही पत्रकार परिषदेत घेतलेली आहे, त्याचं कारण आम्ही तयारीला लागलो आहे, आमचे उमेदवार देखील तयार आहेत, परंतु युती धर्म पाळावा हा आमचा राष्ट्रीय नेत्यांचा आदेश आहे आणि त्या आदेशास्तव आज आमची त्यांच्याशी बैठक आहे आणि ते प्रत्यक्षात नवी मुंबईत आज बैठकीला येतात. नाही, आंदोलनं आम्ही एवढी घेतलेली आहेत की मला वाटतं की असं कुठलं आंदोलन आहे, असं कुठलं आंदोलन आहे की हा तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे स्मारक आहे त्या स्मारकच्या संदर्भात याच्या अगोदर म्हणजे आपले काही नगरसेवक म्हणजे जे आरपीआयला मानतात त्यांनी पण अनेक मुद्दे काढले, अनेक संजीवाने त्यांना उपोषणला बसले, पण ते 2-3 दिवसात लेटर बघतात शांत होतात, त्याच्यानंतर काहीच नाहीये. आपले जिल्हा इन्फ्रास्ट्रक्चर मधली तांत्रिक अडचणी मगाशी मी सांगितलं, लेट जरूर झालेलं आहे, लेट केलं गेलेलं आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला सर्वांना हे माहिती आहे जसं मला माहिती आहे, तो जो डोम आहे मुळात मी सूचना अशी केली होती, डोमच एवढा उंच आहे ती चुकीची ॲक्च्युली, आता मी नाव घेत नाही कोणाचं, पण डोम नसतं ॲक्च्युली बाबासाहेबांच्या स्मारकामध्ये, कुठेही डोम नसतो. सम्राट अशोकांच्या कालखंडातील ज्या काही गोष्टी आहेत त्याला अनुसरून बाबासाहेबांचे स्मारक आहेत, प्रतिभार वेगळंच आहे. आता परवाच्या बैठकीत हे चर्च वाटतं, कधी कधी जैन मंदिर वाटतं, हे नाही आहे. पण आता कसं आहे, हे झालेलं आहे, त्यानंतर त्याला मारवा लावण्यासाठी परत झगडे झालेत. आम्ही अक्षरशः त्या तुम्ही पाहिला असं सभागृहाच्या वरती जाऊन प्रेक्षागृहामध्ये तिथे काचाबिचा आम्ही हलवल्या, आवाज केला, आमच्याकडे जेवढं शक्य आहे तेवढं आम्ही केलं आहे. आम्ही सभागृहात जरी नसलो परंतु सभागृहाच्या बाहेर देखील आमचे विविध आंदोलन सुरू आहेत. आता मगाशी मी सांगितलं, दबाव आणल्यामुळंच आम्हाला त्या कमिटीमध्ये घेतलेलं आहे. त्या कमिटीमध्ये म्हणजे प्रत्येक आठवड्याला एक मीटिंग आहे, म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीपर्यंत ॲक्च्युली मी असं म्हटलं त्यांना की शरद पवार साहेबांना, रामदासजी अटलसाहेबांना या ठिकाणी आणून उद्घाटन करायची काय गरज, तर तुमचं काम अपूर्ण आहे, लोकांना संधी मिळत नाही स्मारकात जाण्याची, तर काय उद्घाटन केलं, पूर्ण काय होती ते सुद्धा त्याच्या माझ्याकडे शूटिंग्स आहेत. आत्ता जर तुम्ही गेला स्मारकाच्या पहिल्या पायरीवर आणि तिथं पाय दिला तर ते असे पाय दिले, त्या सगळ्या गोष्टी मला माहिती आहेत. त्या कानावर त्या अभियंत्याच्या कानावर घातलेलं आहे आणि त्यांना सांगितलं की आत्ताचे काय उद्घाटन होईल सेकंड, तर त्यावेळी हे सगळं बदललं पाहिजे. याशिवाय ज्या भिंती आहेत वरती गळत आहे, स्लॅबसुद्धा गळतो आणि भिंतीमधले जे त्यांनी फ्लोरिंगला जे हे लावलेत लाद्या, त्याच लाद्या अशा लावल्यात, असं धबधब मारलं की आवाज येतो. म्हणजे या सगळ्या गोष्टी आहेत आणि त्या विषयाशी अतिशय आम्ही निगडीत आहोत. तो विषय माझ्या आमच्या अस्मितेचा आहे, कारण 2001 साली आम्ही फार मोठा मोर्चा काढला, तो जुने पत्रकारांना माहिती असेल की फार मोठा मोर्चा, तुम्ही 10,000 लोक होते त्या विषयासाठी. 2001 आम्ही मोर्चा काढला, 2002 सन्माननीय सोनी साहेबांनी आम्हाला लेखी आश्वासन दिलं, त्याच्यानंतर 2004-2003 दरम्यान सुधाकर सोळणे यांनी ठराव मांडला, ठरावाला काही संमती दिली. हा जो इतिहास आहे लाईट बिला तो इतिहास आपल्या सर्वांना माहिती आहे, मलाही माहिती आहे, परंतु ही मात्र गोष्ट आहे की बाबासाहेब स्मारक येत्या एप्रिलपर्यंत ते लोकांच्या साठी खुलं करावं यासाठी आमचा तो प्रयत्न आहे. मंगळवारी मे आता जे आयुक्त साहेब आलेत अभिजित बांगर हे आमच्या जिल्हा परिषदेला माझी पत्नी असताना तिथे होते शिओ, त्यांना मंगळवारी जाऊन मी भेटतो, परवाच मी त्यांना 26 जानेवारीला भेटलेलो आहे. मी आमच्या नवी मुंबईचे अध्यक्ष आणि सारी कमिटी जाऊन त्यांना पुन्हा एकदा रिमाइंड करून त्यांना स्वतः जागेवर घेऊन येऊ, परिस्थिती दाखवू. ते अत्यंत हुशार आहेत आयुक्त साहेब, हे नवी मुंबईचे आलेले अभ्यासू आहेत आणि त्यांच्या अनुभवाला आणि ते तत्काल करण्याचं कसं करता येईल ते मी सिद्धराम साहेब त्यांच्या समिती जी आहे त्यांच्यासोबत जाऊन मी प्रत्यक्ष त्यांना मंगळवारी भेट घेऊन पुन्हा हा पुढच्या महास म्हणजे पुढच्या पत्रकार परिषदेत हा विषय येणार नाही याची देखील खबरदारी आम्ही सारे रिपब्लिकन कार्यकर्ते या ठिकाणी घेतो. खरं तर आपण सारे लोक महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेर फिरत असाल तर चंदीगडला आपल्यापैकी एखादा पत्रकार कोण गेले असेल किंवा चंदीगडला कोण जाऊन आले असेल तर तिथं ज्या पद्धतीची पार्किंग जे आहे अशा पद्धतीची जर आपल्याकडे जर नव्या मुंबईत झाली तर पार्किंगचा प्रश्न निर्माण होणार नाही.
म्हणून आता आम्ही आमचा मुद्दाच काय की त्यासाठी आम्हाला अशा धर्तीवरचा एक नगरसेवक आमचा स्वतःचा त्या ठिकाणी पाठवायचा आहे की जेणेकरून हे प्रश्न त्या ठिकाणी तो मांडेल. कारण आम्ही ठीक आमचे मित्र पक्षातले असतील किंवा आमच्या सहमंदातले असतील, मगाशी आपण नाव घेतलं की बाबा सोनवणे साहेब जरी असतील, तरी आम्हाला आमचा काय चाललं की आमच्यातला एक नगरसेवक असा, जसं आता पनवेलमध्ये आपण पाहता की प्रत्येक महासभेला आम्ही नवीन विषय घेऊन येतो, तसं इथं आम्हाला यासाठीच या ठिकाणी आम्ही उतरलेलो आहोत की इथंही देखील याच विचाराचा नगरसेवक ज्यावेळेस या महापालिकेमध्ये जाईल त्यावेळेस तो प्रश्न विचारील आणि त्या प्रश्नांवरती मग पुढच्या कारवाया होतील. म्हणून पार्किंग हा त्या धर्तीवर कशी होईल यासाठी रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवाराला निवडून द्या हा आपला मूळ अजेंडा राहणार आहे. मग ज्या जर रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवाराला तुम्ही निवडून दिला तर महासभेमध्ये तुमच्या स्टँडिंगमध्ये या सगळ्या गोष्टी तिथं मांडता येतात. ज्यावेळेस आपण सभागृहात असतो त्यावेळेस सभागृहामध्ये नक्की काय घडतं, काय केलं पाहिजे, त्याचा त्याला 7 दिवस महासभेच्या 7 दिवसापूर्वी अजेंडा आल्यानंतर मग आपली उपसूचना जाईल. म्हणून आम्हाला आमच्या विचाराचा, आम्हाला जनतेच्या लोकांना घेऊन सोबत जाणाऱ्याचा, नागरिक समाजाच्या घेऊन जाणारा एक गरीबातला गरीब नगरसेवक या रिपब्लिकन पक्षातून त्या सभागृहात जाऊन त्यांनी हे मुद्दे मांडावा हे आम्हाला अभिप्रेत आहे. म्हणजे आपल्यातले म्हणजे आमच्यातले लोक फोडतील का? आमचा कोणी आमचा कोणी फुटणार नाही, कोणी फुटणार नाही. आमचा कोणी कोणी माणूस आमचा कार्यकर्ता फुटणार नाही. आमच्यापैकी कोण फुटणार नाही, कोण गाय देतो आणि फुटला तर त्याला आम्ही फोडू हे पण तुम्हाला आज सांगतो. त्याशिवाय जमणार हा मग आता करू ना आम्ही, आता होईल. विचारसरणी त्यांची काय आहे, त्यांची थिंकिंग त्यांच्यासोबत आहे. परंतु आम्हाला आमच्याकडे जर कोण येत असेल, आमच्याकडे कोण आले, बघा आम्ही इथं सांगितलं की आम्ही एकतर किमान जागेवर लढण्याचा प्रयत्न करतो, त्याच्यामध्ये पहिला आमचा कोटा पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्याचा विचार केला जाईल, त्या अगोदर दुसऱ्यांचा विचार केला जाणार नाही. ही मात्र ही पक्षाची भूमिका आहे. सक्षम असेल नसेल, सक्षम हा सगळेच असतात, सांगायला सक्षम हे सगळेच असतात. परंतु ही पक्षाची जी पॉलिसी आहे ती पॉलिसी ठरण्याचं आमची जी कोर कमिटीची बैठक आहे त्यामध्ये पॉलिसी ठरवून घ्यायचं की नाही हा नंतर ठरेल. कारण आता माझी जागा गेली म्हणून मी तुमच्या जागेत येतोय, शेवटी तुम्हाला दुखवायचं नाही ना आम्हाला, कारण आम्हाला दोन्ही मनं दुखवायची नाहीत. तर तो सिद्धांत ठेवूनच आपण समोरच्या निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. खरं तर दिबा पाटील ही नवी मुंबई पनवेल उरण आणि रायगड जिल्ह्याची अस्मिता आहे. दिबा पाटील इथले प्रकल्पग्रस्त आहेत, त्यांची जागा त्या प्रोजेक्टमध्ये गेलेली आहे. दिबा पाटील इथ लँड अफेक्टेड आणि हे दिबा पाटलांचं नाव, दिबा पाटील महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते होते, दिबा पाटीलांनी अत्यंत उत्कृष्ट खासदार म्हणून त्यांना संबोधण्यात आलेलं आहे. दिबा पाटील या ठिकाणी आमदार होते, दिबा पाटील पनवेलचे नगराध्यक्ष होते. तर इथल्या ज्या पनवेल उरण नवी मुंबईच्या ज्या OBC समाजाच्या माणसाचं नाव लागावं, आगरी कोळी कराडी माणसं जी आज रस्त्यावर येत आहेत त्याचं कारण आहे. आज आपण बघितलं की गावागावामध्ये बॅनर लागलेत की एअरपोर्टला दिबा पाटीलचं नाव द्या, आणि दिबा पाटलांचं नाव द्या ही आमची प्रामुख्याने मागणी आहे, आमचा अट्टास आहे. आणि दिबा पाटलाचंच नाव द्यावा हा आमच्या रिपब्लिकन पक्षाचा देखील निर्णय रामदासजी आठवले साहेबांनी त्या दिवशी नव्या मुंबईत देखील जाहीर केलेला आहे. आणि या ठिकाणी बाळासाहेब ठाकरेंचं नाव का नको, मी प्रखर विरोध केलेला आहे आणि माझा विरोध राहणार आहे. तर या ठिकाणच्या ज्या समस्या आहेत, या ठिकाणी गोली दिवा पाटलांना लागलेली आहे, या ठिकाणी आंदोलनात दिवा पाटलांचं डोकं फुटलेलं आहे, दिवा पाटील ॲम्ब्युलन्स घेऊन या शिडकोच्या विरोधात ॲम्ब्युलन्समध्ये असताना देखील इथं त्यांनी आंदोलनं केलेली आहेत. दिवा पाटलांवरती अनेक केसेस आहेत, जर त्या केसेस बाळासाहेब ठाकरेंवर असतील त्यांचं नाव द्या असं माझं मत आहे. त्यासाठी आम्हाला काही होऊ द्या, आम्ही मागे हटणार नाही. इथल्या प्रकल्पग्रस्तांचा, इथल्या SC ST NT OB धनगर जे काय OBC आहेत यांच्या, इथल्या मुस्लिमांची मागणी, इथल्या मराठाची मागणी आहे. इथला मराठाही सांगतो की नाव दिबा पाटलांचंच दिलं पाहिजे. म्हणून आमचं इथं सगळ्यांचं म्हणणं आहे की नाव दिबा पाटलांचंच एअरपोर्टला येईल. दिबा पाटलांचा व्यतिरिक्त नाव आला तर हा आंदोलन खूप पेटणार आहे. ज्यांना नाव द्यायचं आहे ती त्यांची भूमिका आहे.
बाळासाहेबांच्याबद्दल आम्हाला आदर आहे, त्यांनी कुठेही नाव द्यावा, परंतु आम्ही जिथले प्रकल्पग्रस्त आहेत त्यावेळी सह्यांची मोहीम घ्यावा आणि नाव द्यावा. तुम्ही काहीतरी दिभा पाटील हे आमचे नेते आहेत आणि दिभा पाटलां मुलं आज आमची लोकं सुख समाधानी आहेत. नाही दिभा आमच्याकडे लंगोट होता, जीन्सची पॅन्ट जी आली दिभा पाटलां मुलं आली. इथं आंदोलन दिभा पाटलांनी केले, शरद पवारांना काळे झेंडे दिभा पाटलांनी दाखवले, 12.5% कायदा सुद्धा दिभा पाटलांनी त्याची अमेंडमेंट केलेली आहे, म्हणून प्रकल्पग्रस्तांना घरं मिळी. या चैनी अंगठी दागिने जे आलेत हे दिभा पाटलां मेहरबानी इथल्या आगरी समाजावर आहे, कराडी समाजावर आहे, कोळी समाजावर आहे, इथं इथं असताना लँड अफेक्टेड प्रकल्पग्रस्तांवर आहे. म्हणून आमचं जे म्हणणं आहे की इथं नाव दिभा पाटलांचं असं आहे. रिपब्लिकन पक्षाची आग्रही भूमिका आहे. आज नवी मुंबईचे काही मंडळ राज्यपालांना भेटायला गेलेले आहेत आणि जरी महाराष्ट्राने ठराव करून पाठवला तरी केंद्रात सुद्धा आंदोलन रिपब्लिकन पक्ष करील दिभा पाटलांच्या नावासाठी. एक तर आमचा मुद्दा आहे की तशी पहिलाच मुद्दा देतो दिभा पाटील यांचा एअरपोर्टला नाव द्यावं. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा स्मारक जो आहे तो पूर्ण झाला पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा नव्या मुंबईमध्ये मुख्य जागेत लागला पाहिजे. अहिल्यादेवी होळकर यांचा देखील पुतळा या नव्या मुंबईमध्ये लागणं अत्यंत गरजेचं आहे, ते देखील लागलं पाहिजे. नव्या मुंबईतील झोपडपट्ट्यांच्या ज्या सुखसुविधा आहेत आणि इन्फ्रास्ट्रक्चरचा विषय आहे तो देखील आमचा मुद्दा आहे. नव्या मुंबईतील रस्ते, त्यानंतर तुर्बा स्टोअरचा जो ब्रिज आहे तो ब्रिजचा या निवडणुकीत मुद्दा आम्हाला आमच्या अजेंड्यावर आहे. त्याचप्रमाणे पार्किंग जी आहे ही चंदीगड स्टाईल असावी असा देखील आमचा मुद्दा आहे. त्यानंतर ही जी या ठिकाणी महाराष्ट्र भवन भव सगळी भवनं आहेत आणि मराठी माणसाचं महाराष्ट्र भवन नाही, तो महाराष्ट्र भवन हवा, ही देखील रिपब्लिकन पक्षाची या निवडणुकीमध्ये आमचा मुद्दा आहे. शिडको आणि नैना जे या प्रसारित आपल्याला इथं नसला तरी शिडको आणि नैना आहे, तर शिडकोमध्ये जो खऱ्या अर्थाने गलथान कारभार चालतो आहे तशाच पद्धतीने नैना देखील आमच्या उरावरती आणलेली आहे आणि नैनामध्ये देखील सगळे अधिकारी देखील भ्रष्ट दर्जाचे अधिकारी आहेत, त्यांची देखील चौकशी व्हावा या देखील आम्ही मुद्द्यावर आणि नैना जे बाधित होतील, आता अजून आम्ही नैना बाधित नाही पण सरकारने शासनाने आमच्यावरती डोक्यावरती ही नैना आणलेली आहे आणि या नैनामध्ये आम्हाला प्रति प्लॉट 1-1.5 लाख रुपये प्रकल्पग्रस्ताला आणि म्हणजे आम्हाला जी जागा मिळणार आहे ती 40% मिळणार आहे, म्हणजे आमची 100% जागा घेणार आहेत. आमचं म्हणणंच आहे की डेव्हलपमेंट करत असताना जे सेक्टर आता जसं शिडकोनी आमची दिशाभूल केली प्रकल्पग्रस्तांची, ही दिशाभूल नैनाने करू नये आणि नैनामध्ये जे आधी भ्रष्ट अधिकारी आहेत, शिडकोमध्ये जे भ्रष्ट अधिकारी आहेत, आताचे आलेले शिडकोचे जे MD साहेब आहेत अत्यंत हुशार आहेत, आम्ही त्यांना विनंती करू की या अधिकाऱ्यांपासून आमच्या प्रकल्पग्रस्तांना वाचवा, तरच नैनामध्ये आम्ही हात घालून देऊ, नाहीतर आम्ही इथले लँड अफेक्टेड नैनाला आम्ही तुम्हाला शिरकाव करून देणार नाही, ही देखील आमची मागणी आहे. विशेषतः जसं शिडकोने या ठिकाणी आग्रिकोली भवन उभारलेलं आहे त्याच धर्तीवर शिडकोने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन या नव्या मुंबईमध्ये आणि पनवेल उरणमध्ये उभारावं ही मागणी आहे. नैनामध्ये देखील आमची हीच मागणी आहे. नैनामध्ये देखील घेत असताना अनेक मंदिरं, एकच मिनटं, नैनामध्ये सुद्धा ज्या ठिकाणी मंदिरं चर्च आणि गुरुद्वारा वगैरे त्यांनी रिझर्व्ह केलं असं त्या ठिकाणी देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवनाचं देखील त्यांनी तिथेशी आरक्षित जागा करावी ही देखील आमची मागणी आहे. बोला. तेच मी आता सांगितलं. हो, नव्या मुंबईतच बोललो मी. आपल्याला कदाचित माफ करा, आपल्या चॅनलपर्यंत आम्ही पोहोचलो नसेल, परंतु या आंदोलनामध्ये रिपब्लिकन पक्षाने आंदोलन केलं, मी मोर्चा काढलेत, बाकी पत्रकारांना विचारा, रस्त्यावर बसलोय, शिडकोशी माझी आजही बोलणी चालू आहे, स्वतः रामदासजी आठवलेंनी इथं भेट दिली साहेब, आपण त्या गाडीत आम्हीच होतो तिघे जण, त्या ठिकाणी भेट दिली आणि शिडको त्याच्या ऐवजी आम्हाला दुसरा भूखंडही देणार इथपर्यंत आमची आता बोलणी सुरू आहे. लेटेस्ट अपडेट और खबरों के लिए TV1 इंडिया को सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलें.